पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेरच आंदोलन सुरू केले आहे. शरद पवारांनी जर राजीनामा मागे घेतला नाही तर आम्ही आमरण उपोषण करू, शरद पवार नसतील तर आमच्या पक्षाचं काय होईल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र. पवार साहेबांनी ही निर्णय घेतला नाही पाहिजे होता. पवार साहेबांनी ते 2-4 दिवसापूर्वी जे भाषणात सांगितलं होतं मी भाकरी पलटणार आहे, पण पवार साहेबांनी आज बघावं तर तव्यास पलटले केले, हे आम्हाला अजिबात मान्य नाही. हा देशातलं राजकारण करणारे पवार साहेब जर आम्हाला असे अनाथ टाकून गेले तर आम्हाला हे अजिबात मान्य होणार नाही. आम्ही याच्यासाठी सर्व पवारसाहेबांना आम्ही सर्व कार्यकर्ते विनंती करणार आहे की पवारसाहेब आपला निर्णय माघार घ्या. पवारसाहेबांच्या मागे जे कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता दुःख झालेलं आहे. प्रत्येक कार्यकर्ता आज घरी रडत आहे. तरी पवारसाहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्याच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी आपला राजीनामा तात्काळ मागे घ्यावा. ही सर्व कार्यकर्त्यांतर्फे त्यांना तळमळीची विनंती आहे.